नमस्ते फोन आडवा धरून हा व्हिडिओ वाचा मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी दवाखान्यात आजारी मुलांची सेवा अशी करा जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपचार हे पुस्तक आम्ही इंग्रजीतून मराठी केलं आमचं पुस्तक डब्ल्यू एच ओच्या वेबसाईटवर आहे ते वाचून दाखवतो आहे व्हिडिओ नंबर नऊशे एक शस्त्रक्रिये आधीची तयारी प्रत्येकाला आयुष्यात सात शस्त्रक्रिया लागू शकतात असा आजचा अभ्यास आहे सो प्रत्येकाने हे वाचावं आणि सर्वांना हा व्हिडिओ पाठवावा हा व्हिडिओ संजीवनी मंत्र आहे आपण हनुमानहून हा सगळ्यांच्या व्हॉट्सॲपने फोनमध्ये टाकून सगळ्यांना रामबाण इलाज मिळेल याची खात्री करूया तर व्हिडिओ नंबर नऊशे एक शस्त्रक्रिया आधीची तयारी शस्त्रक्रिया दरम्यानची आधीची व नंतरची काळजी अशी घ्या बाळ व आई बाबा शस्त्रक्रियेसाठी तयार हवेत <coughs> त्यांची संमती हवी त्यांना तीन गोष्टी सांगा एक शस्त्रक्रिया का जरूरी आहे दोन त्यांनी काय होईल आणि तीन त्याचे संभाव्य धोके व फायदे काय आहेत बाळ शस्त्रक्रियेसाठी फिट आहे म्हणजे निरोगी आणि तयार आहे त्याला ती झेपेल याची खात्री करा दोन त्याच्या अंगात पाणी कमी असेल तर त्याला सलाइन द्या दहा ते वीस मिली सलाइन प्रति किलो जरूरी असेल तर परत द्या लघवी चांगली होते म्हणजे पाणी पुरेसा आहे ॲनिमिया बरा करा बाळ पांढरा असेल तर तो ॲनिमिक आहे म्हणजे त्याला रक्त कमी आहे अनेमिया असेल तर प्राणवायूचं वहन कमी होते प्राणवायू कमी जातो हृदयाला जास्त रक्त फेकावे लागते हृदयाला जास्त काम करावे लागते शस्त्रक्रियेदरम्यान रक्त जाऊ शकते बेशुद्ध अवस्थेमुळे प्राणवायूचं वहन कमी होऊ शकते शक्य असेल तर रक्ताची लाली म्हणजे हिमोग्लोबिन मोजून घ्या ते बाळाच्या वयासाठी योग्य हवे म्हणजे अकरा ग्रॅम तरी हवे रक्त केवळ अत्यावश्यक असेल तरच द्या उदाहरणार्थ आणीपणीची जीव अचानक जीव धोक्यात पडला आणि जीव वाचवायचा आहे अशी इमर्जन्सी सर्जरी असेल तरच द्या ठरवून शस्त्रक्रिया करताना तोंडाने औषधं देऊन आधी रक्त वाढवा म्हणजे अॅनिमिया बरा करा पांडुरोग बरा करा सिकल सेल व थॅलेसिमियासारखे हिमोग्लोबिनचे आजार असलेल्या मुलांना जास्त काळजी लागते त्याची पुस्तकं वाचून घ्या जागतिक आरोग्य संघटनेचं एक पुस्तक आहे जिल्हा रुग्णालयात सर्जरी कशी करावी ते जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर आहे ते हवं ते वाचू शकतात बाळाचं पोषण सर्वोत्तम आहे याची खात्री करा शस्त्रक्रियेनंतर जखमा भरायला पोषण म्हणजे अन्न घेणं चांगलं लागते बाळ चांगला खातो पितो आहे हे नीट बघा जनरल आणि देण्याआधी बाळाचा पोट रिकामा याची खात्री करा कारण त्यांनी उलटी होऊ शकते एक वर्षाखालच्या मुलाचं बाळाचं पोट शस्त्रक्रियेच्या आधी खालीलप्रमाणे रिकामा ठेवा एक घट्टनं आठ तास आधी देऊ नका दोन पातळ अन्न किंवा दूध सहा तास आधी देऊ नका पाणी व आईचं दूध चार तास आधी देऊ नका जास्त वेळ उपाशी राहावं लागणार असेल तर ग्लुकोज असलेलं सलेन लावा शस्त्रक्रियाआधी लॅबोरेटरीच्या तपासण्या आवश्यक नाहीत तरीही शक्य असेल तर खालील तपासण्या करा सहा महिन्याखालच्या बाळांना हिमोग्लोबिन किंवा हिमॅटोक्रिट सहा महिन्या ते बारा वर्ष छोटी शस्त्रक्रिया असेल म्हणजे मायनर सर्जरी जसं हरण्या दुरुस्ती तर काही तपास नको मोठी शस्त्रक्रिया असेल मेजर सर्जरी असेल तर हिमोग्लोबिन म्हणजे एच बी रक्तगट रक्त लागले तर देता यावे यासाठी क्रॉसमॅच करून ठेवा म्हणजे रक्तपेढीमध्ये जे रक्त आहे त्याचानं आपल्या बाळाचं रक्त जुळवून ठेवा की ते तातडीने लगेच भरता येईल असं तयारी पाहिजे बाकी तपासणी बाळ तपासून आवश्यक असेल तर करा शस्त्रक्रिया आधी प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक खालील वेळा द्या एक इन्फेक्शन असेल तर काही आजार असेल तर दोन आतडे म्हणजे इंटेस्टाईन किंवा मूत्राशय म्हणजे ब्लॅडर याचं ऑपरेशन असेल तर आतड्याचं ऑपरेशन असेल तर ॲम्पिसिलिन पंचवीस ते पन्नास मिलीग्राम एका किलोसाठी असं रोज चार वेळा स्नायूतून म्हणजे इंटरमस्क्युलर किंवा शिरेतून म्हणजे आय व्ही द्या जेंटामॅसिन साडेसात प्रति किलो रोज एकदा आय एम म्हणजे स्नायूत किंवा आय व्ही म्हणजे शिरेतून द्या आणि मेट्रोंदिड्या झोल दहा मिलीग्रॅम किलो रोज तीन वेळा द्या असं शस्त्रक्रियेच्या आधी द्या व नंतर तीन ते चार दिवस द्या मूत्रसंस्थेची शस्त्रक्रिया ॲम्पेसिलेन पन्नास मिलीग्रॅम किलो रोज चार वेळा आय एम किंवा आय व्ही व जेंटामेसेन साडेसात मिलीग्रॅम किलो आय एम व आय व्ही असे ऑपरेशन पूर्वी द्या व ऑपरेशन नंतर तीन चार दिवस द्या हृदयाचे आजार असलेली मुलं जन्मजात किंवा झडपांचे आजार हृदयाचे आजार यांना दाताच्या किंवा इतर छोट्या शस्त्रक्रियांच्या वेळी प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक द्या एम्पिसिलिन पन्नास मिलीग्राम प्रति किलो तोंडाने ऑपरेशन आधी द्या बाळ तोंडाने घेऊ शकत नसेल तर तेच औषध शिरेतून आय व्ही ऑपरेशनच्या तीस मिनिटात द्या मोठ्या शस्त्रक्रियेआधी भीती ताणतळाव कमी करायला औषध द्या ही माहिती हाच नवा संजीवनी मंत्र आहे आपण हनुमान होऊन हा व्हिडिओ सगळ्यांच्या फोनमध्ये टाकूया आणि सगळ्यांना रामबाण इलाज मिळतील अशी मदत करूया ही चांगली देशसेवा आहे धन्यवाद डॉक्टर हेमंत जोशी मुलांचा डॉक्टर विरार जय हिंद